हाय, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। आज काय मला नव्हतं वाटलं कडे बायको जाईन म्हणून याला वावसायला, पण गेली। आता बघितले असते ना तुम्ही हेडू, आपण नाही बघत भावानं बहिणी, अजिबात नाही बघत मी। आता माझ्याबद्दल काय तिकडे जाऊन कोण काय म्हणतं ते बी मी लक्ष द्यायचं सोडून दिलेलं आहे। तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये तर म्हणलं मी बायकोचा विषय सोडून दिलेला आहे, पण आज दाजीने पक्काच निर्णय घेतला होता, जरी बायको माझ्याकडे आली तरी आपण तिळगुळ घेणार नाही। कालच्यापासून दाजी म्हणजे माफी मागत होता, पण चला आता जाऊ दे भावानं बहिणी, कसं असतंय भाऊ बहीण म्हणतात दाजी कसं आहे सोडून द्या सगळे हे गोष्टी, पण माझ्या डोक्याला राग नाही जाणार भावानं बहिणी, आहे तेच माझ्या डोक्यात राग आहे ना ते तसाच राहणार राग, म्हणून तर भावानं बहिणी मी आहे ना तिळगुळ घेतलं खाल्लंच नाहीत। हां चला जाऊ दे, आपली माणसं होती तिथं, आई वडील होते पलीकडं, वहिनी होती, मग आता ते काय म्हणते म्हणजे एवढा राग असतो काय, म्हणून घेतलं भावानं बहिणं ती होती म्हणून तिथं जवळ तिळगुळ घेतलं। कसं असतंय चला जाऊ दे म्हणलं, आली तो आणि घेऊन भावानं बहिणं तिळगुळ घ्यायला, मला माझी तर इच्छाच नव्हती तिळगुळ घ्यायची, पण घेतलं। आणि त्यात काय झालं माहिती का भावानं बहिणं, त्यात अजून माझी इच्छा नव्हती, जेवायची बी माझी इच्छा नव्हती, पण आता ते काय झालं पोरीने दिलं आणून, काय केलं कोरडाया पापड भात आमटी काय पोळ्या केलती आहे दिल्या, म्हणलं कसं आहे जाऊ द्या कसं आहे भावानं बहिणं याचा म्हणजे असताना सुद्धा नाट नाही लावा म्हणलं, खाल्लं पोट भरून काय मग आता काय दिल्या मग काय उपकार करते काय मला तवा दे, शेवट कसं आहे नवराई किती केला तरी काय जरी बोलला तरी हे कळायला पाहिजे ना राव, तसं तर मना गेलं तर हाताने जाऊन खाणार सगळ्या गोष्टी, काय करणार मी तिथं, कोण मला काय अडवणार आहे तेव्हा तिथं, आणि तिला काय मला इशाराची गरज आहे तेव्हा, जाणार चिया करणार येणार काय केलं असलं साईबाग पाणी तर करू मग येणार खाणार मी, पण ते उगं कसं आहे भावानं बहिणं माझा राग लय वाढला कालच्यापासून म्हणून मी गेलो नाही, पण शेवट तिलाच माझ्याकडे यावं लागलं ना दाजीचं, दाजीचं पाय पकडावं लागलं का नाही बघितलं तुम्ही, अहो किती केलं तरी नवरा शिवगत्यंतर नसतं बाईला बाईच्या जातीला, ही बायकोला कळलं पाहिजे, पण जाऊ दे आता पाया पडून दिली नाही तर मी म्हणलं असतं चल हो बाजूला माझ्या पाया बी नाही पडायचं मला तिळगुळ नको, तसं म्हणा गेलं तर मग हां दाजी लयच टरी लागला असताना लगेच उठून गेलो असतो खाली निघून मी, पण जाऊ द्या म्हणलं कसं आहे आज सणसू दे कसं आहे बायको धरलाय उपास मला वाटतं आपल्यासाठी, आणि पाया पडाय आली ते काय म्हणतात ना काय नवर देवासाठी काय मागतात आयुष्य मागतात ना, तर दाजीचाच फायदा आहे मग त्याच्यात कुठं तोटा आहे तेव्हा, दाजीचं आयुष्य मागितलं म्हणजे दाजीचाच फायदा आहे ना त्याच्यात, दिलं पाया पडून जाऊ द्या मरू द्या घेतलं ते कसं आहे
मन राखायसाठी आपला तिळगुळ घ्यान गोड बोला त्यासाठी मी तिळगुळ घेतलं। पण आता मी आज म्हणजे आपल्या भावा बहिणीला बी तिळगुळ गोड बोला म्हणत होतो माझ्याबरोबर तिळगुळ बी देत होतो मी। पण काय एक जण तर म्हणलं काय नको मला तू आमचं काय आपलं तुम्ही तर आमच्या मस्ताकातच बसलाय। आता मी कसंही भावानं बहिणो मी तुमच्या जरी मस्ताकात बसलो असलो तरी तुम्ही माझ्या काय मस्ताकात नाहीत बसलेले नाही काही। आता काय माझा तुमचा काय वानारबान नाही किंवा काही नाही काही नाही काहीच नाही। एक रिलेशन भावा बहिणींचं नातं जोडलं त्याच्यामुळं मी तुमच्याबरोबर बोलतो आहे चांगलं। आणि काय म्हणेच बी नाही तुम्ही जरी कसल्या जरी गोष्टी म्हणजे कमेंट केल्या तरी। पण आता जर कसं असतं जाऊन द्या आता काय मी बायकोचे इरादे तर त्याच्यामुळं तुम्ही मला बोलताय। पण आता हे विरोध म्हणजे काय आमचाच राहिला। आता त्यांनी मला किती पुढं पुढं केलं तरी तर आजी काय हार मानण्यातला माणूस नाही। हां पण मी आज निर्णय म्हणजे काय भावानं बनू माहिती का ही म्हणालं पुढं पुढं केलं आजी म्हणून काय मी काय म्हणजे ती नाही मी डोक्यात घेणार भावानं म्हणून बायकोचा विषय नाही घेणार डोक्यात करायचंच नाही आपल्याला ती गोष्ट करायची नाही। पण समजा जर आणलीच असती बायको करून दाजीन तर नाही नाही मी काय म्हणतो सक्रातीच्या आधी जर बाय दाजीने बायकोच जर करून आणली असती तर मग काय केलं असतं पडली दाजीने इकडे जर पोळ्या पात्या आनंदाने जर खाल्ल्या असत्या तर मग काय केलं असतं पडली मग कशी तळपायची आग मस्तकाला गेली असती हिची एवढं दाजीला ऐकून बी नसतं ना घ्यावं लागलं मग। पण आपण निर्णय बदललेला आहे नाही करायचं आपल्याला लग्न पाहिजे नाही काय नाही काय नाही आपले तीन लेकरं बाळ सुखा समाधान राहायचं। हां पण आता कसंही भावानं बहिणं आता खरं सांगू भावानं बहिणं मला लग्न करायचं होतं निर्णय घ्यायचा म्हणजे कारण तिला बी आहे काय भाऊ बहीण म्हणते दाजीला दाजीवलं रागाव त्यानं म्हणून काय नाही आतापर्यंत बोललो मी खरं मग तर भावानं पण आपल्याला ही बायको आवडतच नाही काही म्हणतो मला आणि त्याच्यामुळं आपलं मनच नाही लागत इथं ती कसं आहे लेकरं बाळं झाली आपले तीन लेकरं बाळं झालेत ना त्याच्यामुळं दाजी कसं आहे राहतो नाही तर आपली इच्छाच नाही आणि आपल्याला बायको आवडतच नाही। तरी बी मी मागं भावा बहिणीला सांगायचा प्रयत्न केला होता बरं का। पण आता कसं आहे भाऊ बहीण म्हणते तू आता 15-16 वर्ष झालं तेव्हा तुला आवडलं ना आता काय झालं आता माझा विरोधच होता लग्नाला मला नव्हतं लग्न करायचं मी म्हणतो होतो अर्चनला मला नाही लग्न करायचं म्हणलं खरं सांगायची परिस्थिती त्याला काही नाही पण ते आता कसं आहे घरची लईच माग लागली माझ्या अरे जाऊ दे मरू दे कुठं पोर इथं कर आणि मग म्हणून जाऊ द्या म्हणलं कसं आहे भावानं बहिणं आपलं आहे घरच्यांचं म्हणणं तर पण ते कसं असतं भावानं बहिणं की परपंच्या परत मार्गी लागत नाही ना दोन्हींचा विचार घ्या पण होता ना ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस आता ती तर काय बायको हुडच होती म्हणते मला कळतच नव्हतं लग्नात तुम्हाला बघितलंच नव्हतं म्या आता मी एमच बघितलं होतं सगळ्या गोष्टी पण मी मस्त इथं आल्यानंतर विरोध करत होतो नको म्हणायचं मी लग्न मला नाही करायचं बोला लग्न पण आता कसं आहे आता घरच्यांना मी म्हणतोय मी आता त्यावेळेस माझी इच्छा नसताना तुम्ही लग्न केलं माझं आणि मग आता कशाला मोकारच पश्चाताप करून घेता तुम्ही हां पश्चाताप करूच नका तुम्ही आता मलाच पश्चाताप झाला आहे लई मोठा औ आज दाजीन जिरकिंग घातलं आहे भाऊन होईन अंगात पोरीन दिलं तर आणून पप्पा गार लागतं आहे अंगात घाला जिरकिंग आता लेखी माझी आहे तर भाऊन होईन लेखीला मी माझ्या जीवाच्या पलीकडे सांभाळणार बघणार पण ह्या माणसाला नाही
आपल्याला आवडतच नव्हती भावानं बहिणी, तर काय करणार तुम्हाला? आपल्याला चांगली बायको करायची होती, गोरी पान बायको नाक्षार। आता मग आलती एका जणांची कमेंट बरं का, मला म्हणतो तर दाजी अमेरिकेची बायको करा, गोरी पान चिकना भारी। आता अमेरिकेला जायचं का आता भावानं बहिणी, सांगा बरं आता तुम्ही? हां, इथं दाजीला तालुक्याला जायचं म्हणलं तर खिशात पैसा नसतोय, आणि अमेरिकेला येमानानं जायचं म्हणलं तर कोण न्यायचं बा आपल्याला तिथं? हां, तिथपर्यंत जायला अमेरिकेला जायचं म्हणलं तरी भरपूर असा पैसा पाणी लागतोय ना। तसं दाजे नाही ना जाऊ शकत राहू, ते स्वप्न मग फक्त बघायचं आपण, स्वप्नातल्या गोष्टी फक्त त्या अशा साक्षात नाही ना होऊ शकत, होऊ शकतात का? नाहीच ना। आता या बाबा ते मग भाऊ बहीण म्हणला की बाबा दाजी अमेरिकेला झाले बरं, पण चिकना पोरी तर तिथं बाय काय म्हणजे बा आहेत, तिथालची बायको कराय बहीण होती दाजी तुम्ही? हो बरोबर आहे, पण नाही ना आपल्या नशिबात राहू, मस्त आता दाजी इच्छा म्हणजे गोरी पान बायको चिकना बायको पाहिजे होती दाजीला पाहिल्यांदीच, पण नाही आता काय म्हणायचं। बघा आता भावन भरून किती टाईम झाला आहे राव, भरपूर असं रान लांब 2-3 किलोमीटर अंतर आयरणात डोंगर तेथून जायचं काय आता सांगायची, जाऊ दे म्हणजे कसंही भावनं बिनं। आता इतक्या लांबच वावर आहे म्हणलं तर जाणं येणं तर कायमच असतं आहे त्यांचं, जाऊ दे आपलं भावनं बहिणं, चला भावनं बहिणं मी काय आता जास्त बोलत नाही, गार लागतं आहे ही काय माहिती शेकायसाठी आणून ठेवलं बरं का, वाढून झालं शेकायचं आहे म्हणतो आहे मी, ती काय काढायची पेटी बी आणून ठेवली, शिवण्याला आणायला लावली तुम्ही पोटभर जेवलं भावानं बहिणं, किती दिवस झालं भावानं बहिणं आणा पोटाला अन्न पण नव्हतं राव, काय सांगू तुम्हाला? तीन पोळ्या वाढल्या बा, भात भाजी भात आमटी कोरड्या भजी पापड, कसं आहे आता बायको गोड बोलायसाठी भावानं बहिणं, नको नवऱ्याने दुसरी बायको कराया, माझं परपंचाचं वाटळ होईन, त्याच्यामुळं आता बायको पुढं पुढं करायला लागली माझ्या। अहो पण कसं आहे तो मला तर माहिती आहे भावानं बहिणं, मी म्हणजे आपलं आता खाऊच तर गोड बोलणार, मी खाल्लं पिल्लं की आपलं बाजूला लगेच, जास्त विचार नाही करीत मग मी। बरं चला शेक करतो भावानं बहिणं, शेकायला खुर्ची ठेवतो इकडं, ते बायडा ते येत असते शेकायला इथं, ती बी म्हणलं असं ना अजून काही यांनी शेक नाही केला बाबा, हे काय करायचं आहे शेक आपलं, शेकत शेकत भावानं बहिणं कसा टाईम निघून जातो काही कळत नाही, पण चला आता कसं आहे दोन व्हिडिओ टाकलं सकाळी आणि म्हणलं आता परत भाऊ बहीण वाट बघतात ना दाजीची व्हिडिओची, म्हणून म्हणलं मग टाकावं व्हिडिओ। चला मग बाय बाय सगळ्यांना।